Hello students, welcome to the next video in the series and welcome in the world of mathematics. Today we will going to start the new subtopic from the chapter linear equation in two variable. Subtopic is equations reducible to a pair of linear equations in two variables. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाच्या स्वरूपात रूपांतरित करता येणारी समीकरणे, म्हणजे ही समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे असत नाहीत, तर त्यांना दोन चलातील रेषीय समीकरणाच्या रूपात आपल्याला रूपांतर करावयाचे असते. त्यासाठी इथे एक कृती दिलेली आहे, ऍक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी काही उदाहरण दिलेली आहेत. वाटायला तर आपल्याला समीकरण वाटत आहे, इक्वेशन. दुसऱ्या कॉलम मध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स, त्यांच्यात व्हेरिएबल किती आहेत, त्यांच्यात एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत, त्यांच्यात सुद्धा एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत, यात सुद्धा दोनच व्हेरिएबल आहेत, त्याच्यात सुद्धा एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत. आणि ही सर्वच समीकरण जे आहेत दोन चलातील आहेत, मात्र ती रेषीय समीकरण नाही. का काय आहे व्याख्या दोन चलातील रेषीय समीकरणाची? दिलेल्या समीकरणात दोन चल असतील आणि चलाचे घातांक चल असलेल्या दोन्ही पदातील चलयुक्त पदातील चलांचे घातांक एक असतील तर त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण. मग इथं नाहीत का? हो नाही. तुम्हाला एक उदाहरण सोडून दाखवतो. सेवन अपॉन टू एक्स प्लस वन प्लस थर्टीन बाय वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो. सी दिस इक्वेशन, हाऊ टू सिम्प्लिफाय दिस? त्याचा आता सर्व काढा, छेदांचा आता सर्व. टू एक्स प्लस वन इंटू वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो. हे काय होईल? ते गुणाकार. सेवन इंटू वाय प्लस टू प्लस थर्टीन इंटू टू एक्स प्लस वन. तर यांना सोपं दिल्यानंतर एक्स ची वायची पद मिळतील. इथं टू एक्स गुणिले वाय म्हणजे टू एक्स वाय, तर ह्याला याच्यामध्ये एक टू एक्स वाय पद येणार आहे. याचा घातांक किती आहे? एक अधिक एक घातांक दोन होतोय पुन्हा, एक आणि एक घातांक दोन. एकाच पदात दोन चल असत नाही, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण असू शकणार नाही. म्हणून ही सर्व समीकरण या टेबल मध्ये दिलेली सर्व समीकरण दोन चलातील समीकरण आहेत, परंतु ती रेषीय नाही. त्यांचा जर ग्राफ काढला तर ग्राफ हा सरळ रेषा निघत नाही. तर या ठिकाणी आपण पाहूया, म्हणून हे सर्व समीकरण रेषीय लिनियर इक्वेशन्स नाही. वेदर लिनियर ऑर नॉट, ते रेषीय नाही. त्यांचा ग्राफ एक रेषा येणार नाही. अशा पद्धतीची ही ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. तर या ठिकाणी लेट अस कन्सिडर ए एक्झाम्पल हाऊ टू सॉल्व सच टाईप ऑफ इक्वेशन्स विच आर नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. फर्स्ट वी रिड्यूस देम लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल अँड सॉल्व देम टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स. तर यासाठी आपल्याला दिलेली समीकरणं रेषीय नसतील तर त्यांना रेषीय चलते दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतरित करावे लागते. कसे करतात ते आपण उदाहरण घेऊ पाहूया. लेट अस कन्सिडर अन एक्झाम्पल सॉल्व Thank you.
observe these equations. These equations are also not the linear equation in one variable. तुम्हारा भाई दिया आपको ना कभी बेरिस्केस करता तिरकस गुणाकार तीन गुने जो y अधिक चार गुने x भागे छेदन से गुणाकार xy xy है पद ऐसा आसत ना ही बगैर 4x plus 3y is equal to 5xy अनि मनोन है लिनियर इक्वेशन इनटू है वो बहुत नहीं कल यहाँ पता चलिए तो पता चल घातन क्या है ये करें ये कर xy है पद क्या मध्य आसत ना मग मग आपल्याला या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतरित करावयाचे आहे कसे पाहूया 4 into 1 by x plus 5 into 1 by y is equal to 7 3 into 1 by x plus 4 into 1 by y is equal to 5 1 by x सपोज दोन्ही समीकरण आता है 1 by y च पण आहे यासाठी आपण वेगळेच चल ग्रहित करूया लेट 1 by x is equal to m and 1 by y is equal to n therefore 4m plus 5m is equal to 7 this is equation number 1 3m plus 4m, 4n is equal to 5. This is equation number 2. Solve equation 1 and 2. Solve केले असता आम्ही कसे solve करावे लागेल याचा सर solve करायचे म्हणजे कोणत्या तरी एका चल पदाचा एकच चल असलेल्या पदाचे दोन्ही समीकरणामध्ये सहगुणक समान करून घ्यायचे त्यासाठी काय करावे लागेल आपल्याला मल्टीप्लाई इक्वेशन मल्टीप्लाई इक्वेशन 1 बाय 3 एंड 2 बाय 4 1 ला 3 ने गुणा 12m प्लस 15m is equal to equation number 3 chatrikam 12m plus 16n is equal to v equation number 4 ata baka ya samikarana 1 la 3 ne gunakar kela m cha sahagunakana ya samikarana la gunakar kela ya m cha sahagunakana ya samikarana la gunakar kela mo kay jala m ya chalache सर्वांना समान होईल या दोन्ही समीकरणांची साधी वजाबाकी करा काय होते बघा m चं पद प्रथम गेलं 15n उणे 16n उणे 1n बरोबर 1 काय केलं या ठिकाणी 3 minus 4 subtracting 4 from 3 subtracting 4 from 3 from 4 from 3 बरोबर 4 from 3 आपल्याला हे मिळालं म्हणजे काय n = minus 1 याला जर उणे n ची किंमत हे उणे धन करायचे उणे ने दोन्ही समीकरणाला जर गुणाकार केला तर उणे 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 अधिक होईल आणि हे उणे होईल n = minus 1 putting n = minus 1 in equation in any of the above equation 1 and 2 1 or 2 याच्यामध्ये जर ठेवली 5 गुणिले उणे 1 म्हणजे उणे 5 उणे 5 इकडे गेले अधिक 5 7 5 12 ही इकडे 4 आहे इकडे आले भागिले 4 होते 12 भागिले 4 म्हणजे 4 त्रिकम 12 m = किती किंमत येईल 3 हे तुम्हाला पुढची प्रोसिजर माहित आहे परंतु हे मोठं इक्वेशन रिड्युसिबल येणं द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हाउ टू सॉल्व सच टाइप ऑफ इक्वेशन्स इन दिस या समीकरणामध्ये आपल्याला हे काय करायचं आहे हे सर्व लिहायचं नाही डायरेक्ट इथं आपल्याला
solving 1 and 2 we get m is equal to 3 and n is equal to minus 1 एवढंच लिहायचं कुठेतरी रफ पेज परखे सुद्धा हे सोडवायचं मी सोडवायचं आणि आता किमती बरोबर आहेत का नाही बघा चेक करून 3 किंमत 3 चौक 12 12 गुणे 5 12 गुणे 5 7 7 बरोबर 7 दोन्ही बाजू समान आहेत म्हणजे काढलेल्या किमती बरोबर आहेत बट m is equal to 1 by x and n is equal to 1 by y म्हणून 1 by x is equal to 3 and 1 by y is equal to minus 1 मग काय होईल तितकच गुणाकार करा 3 गुणिले x बरोबर 1 गुणिले 1 3x is equal to 1 1 into 1 म्हणजे 1 म्हणजे x is equal to 1 by 3 and minus y is equal to 1 minus y is equal to 1 म्हणजे काय y is equal to minus 1 in this way we can calculate the values of the variables x and y x is equal to 1/3 and y is equal to minus 1 at last write the solution therefore solution of given equation is x comma y is equal to 1/3 comma minus 1 हे काय आहे या समीकरणाचं सोल्यूशन आहे अशा अर्थाने हे उदाहरण आपल्याला सोडवून पाहायचं आहे वी टेक अनदर एग्जांपल Let us observe the equations 1 and 2. The given equations are not the linear equations in two variables. We have to reduce them in the linear equation in two variables. How to reduce them? त्यांना कसं रिड्यूस करायचं आहे त्यासाठी आपल्याला काही सपोजिशन करायचं आहे त्यासाठी आपल्याला काही गृहित करायचं आहे समजा 1 upon x minus y is equal to m 1 upon x plus y is equal to n जर ठेवलं तर आपल्याला m आणि n या दोन चलातील रेषीय समीकरण मिळू शकतात लेट m इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस y अँड n इज इक्वल टू 1 अपॉन x प्लस y देयरफोर 4m प्लस 8n इज इक्वल टू 3 इक्वेशन नंबर 1 2m minus 3n is equal to 5. This is equation number 2. Solve me. Equation 1 and 2. We get m and n चलातील दोन समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला
मिळणाऱ्या ज्या एम आणि एन च्या किमती आहेत इथे सोडवित बसायचं नाही, डायरेक्ट एम आणि एन च्या किमती काढायच्या, परंतु सोडवण्याची पद्धत माहित आहे. कसं सोडवा लागेल? कोणत्या चलाचा सहगुणक समान आहे का? नाही. इथं मात्र ह्या तीन गुणाकार केला की सहगुणक समान होतोय. तीन गुणाकार केल्यास काय येईल? 3 × 4 = 12 आहे, प्लस 3n = 9. हे 2n − 3n = 5. याची साधी बेरीज भी केली कटून जाईल 14m = 14 आणि m = 14/14 म्हणजे 1. अशा रीतीने m ची किंमत 1 येईल आणि पुटिंग m = n इन इक्वेशन 1 or 2, m = 1 इथे ठेवल्यास 4 × 4 इथे 4 झाले, तिकडे ठेवल्यास 4 झाले, 3 × 4 म्हणजे 1, आपल्याला वी गेट n = −1. तसं सॉल्विंग इक्वेशन 1 and 2 वी गेट m = 1 and n = −1. But m = 1/(x − y). m = x − y and n = 1/(x + y). आपण आता या किमती काय करूया? या समीकरणात ठेवूया m आणि n च्या. m = 1. Therefore, 1/(x − y) = 1 and 1/(x + y) = −1. आता काय लिहायला काय? आपण आपल्या स्वरूपात लिहायचं तिरपे गुणाकार करायचे आहेत. x − y * 1 म्हणजे x − y. 1 × 1 = 1 × 1 म्हणजे 1. इक्वेशन नंबर 3 आणि इथं x + y − x + y हे मायनस चिन्ह आहे ना, बरोबर 1. पण हे मायनस चिन्ह इकडलं गुणाकार करा की इकडे x + y = −1. दिस इज इक्वेशन नंबर 4. सॉल्विंग इक्वेशन 3 and 4. सॉल्विंग इक्वेशन 3 and 4 वी गेट व्हाट? वी गेट 3 व 4 ची समीकरणाकडे पहा. समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 इथं सोडवित बसायचं नाही, डायरेक्ट म्हणायचंय सॉल्विंग इक्वेशन 1 and 3 and 4. वी गेट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड व्हॅल्यूज ऑफ वाय इज द सोल्यूशन, इज द रिक्वायर्ड सोल्यूशन. याला आपण हेच त्याचं रिक्वायर्ड सोल्यूशन आहे. काय आहे किंमत? तर तोंडी सोडवायचं. −y + y साधी बेरीज केली 3 व 4 ची, तरी −y + y 0 होते. x बेरीज होते 2x = 1 − 1. बेरीज करायचे 1 − 1 = 0 म्हणजे x = 0 आणि x = 0 किंमत इथे ठेवल्यास y = 1. x = 0 इथे ठेवल्यास y = −1. Therefore, x = 0 and y = −1 is the required solution of the given equation. लक्षात घ्या, दिलेली समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नव्हती, त्यांना आपण रेषीय समीकरणाच्या रूपात रूपांतर करण्यासाठी हे सबोल्यूशन केलं. लेट n = 1/(x − y) आणि n = 1/(x + y) या किमती जर ठेवल्या 4m + 1n = 3 असं मिळेल समीकरण नंबर 1. आणि त्यानंतर समीकरण 2 सुद्धा आपल्याला या पद्धतीने मिळेल. 2m − 3n = 5. अशा रीतीनं आपण हे समीकरण सोडवू. इथं डायरेक्ट सॉल्विंग लिहा, इथं सुद्धा सॉल्विंग लिहा, प्रत्यक्ष इक्वेशन सॉल्व करण्याची आवश्यकता नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन काढता येऊ शकेल. या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पुस्तकामध्ये, एक ऍक्टिव्हिटी म्हणजे एक कृती दिलेली आहे.
ही कृति तुम्हाला सोडून पाहता येईल, ही ऍक्टिव्हिटी तुम्ही सोडून पाहू शकताल. इफ देयर इज एनी डिफिकल्टी आई शॅल सॉल्व इन द नेक्स्ट पीरियड. तर या ठिकाणी आपण थांबूया. दररोज व्हिडिओ पहा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मी अपलोड केले की तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन्स मिळतील. सबस्क्राईब करायला, व्हिडिओ सबस्क्राईब करायला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.